स्वच्छ भारत योजनेमध्ये देशात तिसरा क्रमांक पटकाविणारी नवी मुंबई महापालिका खऱ्या अर्थाने स्वच्छ आहे का हे आज आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत. 2016 साली नवी मुंबई महापालिकेतर्फे नवी मुंबईतील नागरिकांसाठी ई टॉयलेट ही अभिनव संकल्पना आणली होती. यामध्ये तब्बल 25 ई टॉयलेट्स महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आले. या प्रत्येक ई टॉयलेटची किंमत साधारण 7 ते 8 लाख रुपये इतकी होती. परंतु उभारण्यात आलेल्या 25 ई टॉयलेटपैकी तुर्भे येथील एक ई टॉयलेट चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अद्यापपर्यंत या ई टॉयलेटचा थांग पत्ता लागला नाहीये. तरी तर 24 ई टॉयलेट्सपैकी काही बंद अवस्थेत पडलेत तर काही वापरण्यायोग्यच नाहीत. त्यामुळे तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ह्या ई टॉयलेट्सवर आता पाणी फिरले असून जनतेच्या पैशांचा नाश मनपा अधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय अशी संतप्त प्रतिक्रिया नवी मुंबईकर व्यक्त करतायत. पाम बीच मार्ग, ठाणे बेलापूर रोड तसेच सायन पनवेल महामार्गावर मनपातर्फे ई टॉयलेटची स्थापना करण्यात आली होती. परंतु आता हे सर्व ई टॉयलेट्स बंद असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे नागरिक आता रस्त्या शेजारीच लघुशंका देखील करत आहे. त्यामुळे स्वच्छ शहराचा तुंतुना वाजवणाऱ्या मनपाच्या डोळ्याखाली किती अंधार आहे हेच या माध्यमातून आता समोर येत आहे. आता तरी मनपा अधिकारी जागे होतील आणि जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेले हे ई टॉयलेट्स दुरुस्त करतील अशी अपेक्षा नवी मुंबईकर नागरिक व्यक्त करतायत. तर खजिन्यावर बसलेले हे अधिकारी सामान्य नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण करतील का हे आता पाहावे लागणार आहे. आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारण 730 ते 740 ई टॉयलेट आणि सुलभ शौचालय दोन्ही मिळून आहेत. आणि याच्यामध्ये जवळजवळ मला माझ्या आम्ही त्याच्यामध्ये सर्वे केला असता आमच्या असं लक्षात आलं की 300 टॉयलेट बंद आहे. आजच्या डेटला मी बऱ्याच ठिकाणी जाऊन पाहिलं नवी मुंबईमध्ये तर तिथे कुठल्याही सोयीसुविधा नाही आहे. आणि महानगरपालिकेच्या मार्फत एका टॉयलेटमागे महिन्याला साधारण 750 रुपये खर्च होतो. एका महिन्याला एका टॉयलेटला झालं तर 700 × जर केले तर कमीत कमी 6 ते 6.5 लाख रुपये पालिकेकडून त्या ठेकेदाराला दिले जातात. आणि वर्षाला जवळजवळ 80 लाख रुपये फक्त सुलभ शौचालयावर पालिका खर्च करते. तो खर्च टोटली पाण्यात आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तो जो ठेकेदार आहे विलास कन्स्ट्रक्शन आहे मी ऐकलं मला एवढं तिथे तयार होतं. आणि उपायुक्त आहे तिथे नवी मुंबईची पालिकेची त्यांच्या माध्यमातून हे सगळं होतं. मला आयुक्तांना असं सांगायचं आहे की आपण याच्यावर लक्ष द्यावं. आता कोविडचा काळ चालू आहे, कोरोना चालू असल्यामुळे जास्तीत जास्त इन्फेक्शन होत आहे. आणि त्याच्यामध्ये जर लक्ष देऊन त्यांनी जर दखल घेतली तर ठीक होईल, नसेल तर आम्ही लवकरात लवकर मनसेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरू.